नमस्कार मंडळी, आज आपण आलोय श्री अष्टविनायक सेवा मंडळात मानखुर्दमध्ये मानखुर्दच्या राजाला भेटायला. आणि याचं एक टॅगलाईन आहे ती म्हणजे एक गाव एक गणपती. आणि आपण आज भेटणार आहोत तेथील काही पदाधिकाऱ्यांना, जाणून घेणार आहोत तिथल्या सजावटीबद्दल आणि गणपतीचं खास वैशिष्ट्य. तर आपण पहिल्यांदा भेटूया. सर, तुमचं नाव काय? राजेंद्र शिंदे. तुमचं? सचिन इंगळे. प्रशांत पाचल. संजय भिसे. निखिल साठे. दयानंद गायकवाड. सर, मला तुमच्या सर्वांकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ह्या गणपती बसवण्याची परंपरा किती वर्ष चालवताय? अराऊंड 36 वर्ष झाली ह्या परंपरेला चालून. आम्ही छोटासा गणपती आणलेला 2.5 रुपयाचा, त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही हा उत्सव मोठा करत आजपर्यंत 36 वर्षे कम्प्लीट झाली आमची. तेवढा मोठा गणपती झालेला आहे. याच्यामागचं श्रेय आम्ही सगळं नवीन यंग जनरेशनला देतो आहे. आणि या मंडळाचा बऱ्यापैकी उपयोग हा आम्ही जी लोककला आहे त्याच्यावरती जास्त भर देतो आम्ही. उदाहरणार्थ तुमचं आपलं धनगरी गोव्या आहेत, भजन कीर्तन अशा ठिकाणी जास्त आम्ही लक्ष घालतो. आणि डेकोरेशन वगैरे स्पर्धा आणि ह्या सगळ्या स्पर्धा वगैरे मोठ्या प्रमाणात इकडे होतात. बक्षीस समारंभही मोठ्या प्रमाणात होतात इकडे. तर मंडळी, आपण जर पाहिलं तर यांनी सांगितलं आपल्याला की 1984 साली पहिला गणपती 2.5 रुपयाचा होता. त्यानंतर एवढी मोठी भव्य रूप इथे आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. तर मला एक तरुण म्हणून तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की गेली 36 वर्षाचा उत्साह आणि तुझं वय काय, तू जेव्हापासून या गणपती उत्सवाला जोडला गेलाय त्याबद्दल तुझे एक अनुभव सांग. माझा अनुभव म्हणजे माझे वडील, आधी आम्ही गणपती बसवतो गल्लीमध्ये. आणि तिसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव रोडवरती इकडे आणला गणपती इकडे. आणि आधी गणपती मंडळ म्हणजे इकडे भरपूर मानखुर्द गावात बरेच मंडळ होते. आणि सर्व मंडळाची सही वगैरे घेऊन आणि पोलिसांची वगैरे मान्यता, BMCOची मान्यता वगैरे घेऊन एक गाव एक गणपती आपण इकडे निर्माण केला होता. आणि माझा 15 वर्षाचा चांगला अनुभव इकडे मंडळात मी डेकोरेशनचं काम आणि मूर्तीचं सजावटीचं काम इकडे करतो. सजावटींवरून खरं तर आपण तुला विचारतो की ही सजावट किती दिवस केलीस आणि सजावटीची संकल्पना कुठून आली? सजावटीची संकल्पना ही म्हणजे आम्हाला सचिन इंगळे देशमुख यांच्याकडून आली. कारण सर्व डेकोरेशनचं आणि मूर्तीचं सर्व डेकोरेशन ते तो बघतो. आणि संकल्पना म्हणजे ती पण त्याच्याकडून आली. आणि साधारण 1 महिना तरी डेकोरेशनचं काम चालू होतं, पूर्ण प्लॅनिंग सर्व त्याचंच होतं. काका, मला तुम्हाला विचारायला आवडेल की ज्यावेळेस 1984 साली तुम्ही हा गणपती बसवला त्यावेळेसचा, जेव्हा तुम्ही तरुण म्हणून तेव्हाचा उत्साह कसा होता? तेव्हाचा उत्साह नक्कीच याच्यापेक्षा जास्तच होता. पण आत्ताच्या पिढीनुसार आणि बदलत्या सगळ्या ह्याच्यानुसार तो तितकाच लेवलचा आहे. राईट. ज्या पद्धतीनं तुम्ही 1984 साली एक आवाढव्य रूप घेतलं होतं 2.5 रुपयात, आणि आत्ताच्या ज्या पद्धतीनं तरुण पिढीमध्ये DJ असू द्या किंवा अनेक गोष्टींचा वापर केला जातो, तर त्या संदर्भात मला काय सांगाल? बेसिकली DJ आम्ही लावतच नाही आहे, त्यामुळे त्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पद्धतीने आगमन सोहळा होतो आणि अतिशय मोठ्या उत्साहात आगमन सोहळा होतो. ढोल ताशे म्हणा किंवा वादक म्हणा, भजन मंडळ वगैरे सगळं इन्व्हॉल्व्ह असतात या गोष्टीमध्ये. तर आपण पाहू शकतो की मानखुर्दच्या राजालमध्ये पुरेपूर पद्धतीनं पारंपरिकरित्या गणपती बसवला जातो, संस्कृती जपली जाते. खरं तर यांनी सांगितलं ते खूप मला पण भारी वाटलं की DJ वापर इथे होत नाही, DJ वाजवला जात नाही. आणि हीच तर खरी गणपती बसवण्याची मजा असते. आणि सांस्कृतिक विषयांमध्ये आपण अशाच पद्धतीने राहिलं पाहिजे. मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की एक तरुण म्हणून तू समाजाला काय मेसेज देऊ इच्छितोस? तरुण म्हणून समाजाला एकच माझं, सगळे एकत्रपणाने उत्साह मराठी माणसाचा सण साजरा करावा हे सांगू इच्छितो. काका, तुमच्या दोघांकडूनही मला जाणून घ्यायला आवडेल की एक तुम्ही ज्यावेळेसपासून गणपती बसवताय आणि आत्ताच्या गणपतीमधले जे आगळंवेगळं पण आहे किंवा आत्ताचे जे वाढतं आपण जे म्हणतो मॉडर्नायझेशन, डिजिटलपणा, तर त्याबद्दल तुम्ही समाजाला काय मत? मला आम्ही संदेश एवढंच देऊ शकतो, कुठलाही गणपती असला तर तो देवच आहे, कुठेही गेला तरी तो एकच आहे. त्याची कुठेही केली तरी प्रार्थना जागेवरूनच करा व्यवस्थित. कुठेही जाऊन लालबागच्या गणपतीला रांगेत उभं राहावा, एक धडपड करा, रात्राने जावा, हे करा, त्यापेक्षा कुठेही जाऊन आपलं त्याचं दर्शन घ्या ना. तर मंडळी, हे होतं मानखुर्दच्या राजाचं आगळंवेगळं रूप आणि मानखुर्दच्या राजाचे हे पदाधिकारी. जाता जाता सरांनी एक शेवटचा मला संदेश दिला, तो म्हणजे देवाचं देव पण हरवू देऊ नका, देवाला देवच म्हणून राहू द्या. आणि खरंच खूप सर तुमच्याकडून ऐकताना मला हे खूप भारी वाटलं की ज्येष्ठ म्हणून तुम्ही तरुणांना सामाजिक अशा पद्धतीने संदेश देता. तर धन्यवाद मित्रांनो तुमच्या सर्वांनाही, तुम्ही
तुम्ही वेळ काढला आणि परत एकदा आपण भेटू एका नवीन गणपती सोबत आणि नवीन मंडळात. थँक्यू. मानकुरच्या राजाचा.